नमस्कार पुढच्या तीन चार तासासह आज रात्री महाराष्ट्राच्या इतक्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अवकाळी आणि गारपीट होणार असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती सध्या सक्रिय झाली आहे तसंच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे पुढचे पाच ते सहा दिवस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन ते चार तासामध्ये सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यासह मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भात पुढच्या तीन चार तासात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून उत्तर कर्नाटकच्या काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर आज आणि उद्या एक हजार आठ हेक्टापासकल इतका कमी हवेचा दाब राहील यामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल तर चौदा एप्रिलला उत्तर भारतातील हवेचे दाब एक हजार आठ हेक्टापासकल इतके कमी होतील मात्र मध्य भारतापासून दक्षिण भारतात हवेचे दाब एक हजार दहा हेक्टापासकल इतके अधिक राहतील त्यानंतर सोळा एप्रिलला महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील हवेचे दाब पुन्हा कमी होतील यामुळे ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता निर्माण होईल भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सोलापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून विदर्भातील अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ नागपूर वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून विदर्भातील या जिल्ह्यात तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यताही आहे